मिस मीता, महाराष्ट्रीयन खाद्य संस्कृतीमध्ये तुमचे मनापासून स्वागत। तर आज आपण इथे घट्ट दही कसं बनवायचं ते बघणार आहोत। त्यासाठी इथे मी दोन वाट्या कोमट दूध घेतलेला आहे। आता याच्यामध्ये एक चमचा भरून मी दही घालणार आहे। हे दही मी घरचंच बनवलेलं आहे। जर तुम्ही बाहेरचं वापरणार असाल तर तुम्ही ह्याच्यापेक्षा थोडं कमी दही त्याच्यामध्ये घाला, कारण बाहेरचं दही हे फार आंबट असतं आणि घरात लावलेलं दही हे आंबटपणाला खूप कमी असतं। म्हणून मी इथे एक चमचा घेतलेला आहे। आता हे दही मी या दुधामध्ये घालून व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। 2 ते 3 मिनिटं आपल्याला ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता 2 ते 3 मिनिटं मी छान दूध मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता याच्यावरती आपण मी प्लेट झाकून ठेवती आहे आणि 1-10 तासांसाठी आपण ह्याला उबदार जागेवर ठेवणार आहोत, किंवा मग रात्रभरासाठी देखील तुम्ही इथे ठेवलं तर छान दही लागणार आहे। तर आता ह्याला मी उबदार जागेवरती ठेवून देते। तर आता आपण बघूया दही व्यवस्थित लागले आहे की नाही। मी रात्रभरासाठी हे दही लावून ठेवलं होतं, तर आता आपण बघूया। आता तुम्ही बघू शकता किती छान दही लागलेलं आहे ते, हे पहा, अगदी चमच्यामध्ये येते असं हे दही आपलं लागलेलं आहे। तेव्हा आता हे दही तुम्ही एकदा घरी करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा। व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।